नमस्कार, आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी। तेही घरगुती मोजक्या साहित्यात झटपट अशी चिकन बिर्याणी, अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमून जाईल। तुम्ही पाहू शकता चिकन किती ज्यूसी बनलेलं आहे, भात पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे। चिकनपेक्षा तांदूळ नेहमी थोडा कमी घ्यावा, कारण तांदूळ फुलून डबल होतो आणि चिकन शिजून कमी होते। तर हा तांदूळ आता मी अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 1/2 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, घरगुती लाल तिखट आणि 4 हिरव्या मिरच्या, खडे मसाले, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे, 1/2 लिंबू मी पिळून घेतलेला आहे, ऐवजी तुम्ही 4 चमचे दह्याचाही वापर करू शकता, वरून 1 कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे चिकन अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। कढईमध्ये इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। चिकन बिर्याणीसाठी तेल थोडं जास्तच लागतं। आता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकनला आंगचंच पाणी खूप छान सुटलेलं आहे मिठाचं। आता हे चिकन आपण तेलामध्ये 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं, वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। आता झाकण ठेवून 5 मिनटं आपण एक वाफ काढून घ्यायची। हे पहा, चिकनला आंगचंच पाणी छान सुटलेलं आहे। हे तमालपत्र मी काढून घेते। आता ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलेलं आहे। आता वरून 1 चम्मच बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे। आता हा मसाला तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचा आणि वरून चिकन शिजण्यासाठी इथे मी 1/2 ग्लास पाणी टाकून 15 मिनटं बारीक गॅसवर चिकन शिजू देणार आहे। आता इथे पातेल्यामध्ये मी 1.5 लिटर पाणी उकळत ठेवलं होतं, यामध्ये आपण खडे मसाले टाकून घ्यायचे, वरून 2 चम्मच मीठ टाकून घ्यायचे आणि 1 चम्मच तेल टाकायचे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ टाकून घ्यायचे। आता हे खडे मसाले आपण काढून घ्यायचे। हे पहा, पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि तांदूळ खूप हलका झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तांदूळ आपल्याला 70% शिजून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनटं लागतात तांदूळ शिजण्यासाठी, जास्त वेळ नाही लागत। हे पहा, आपला तांदूळ छान शिजलेला आहे। असाच तांदूळ आपण काढून चिकनमध्ये टाकून घ्यायचा आहे। हे पहा, चिकन आपले छान शिजलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आता हा तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचा। आता वरून तळलेला कांदा, तळलेले काजू, वरून थोडीशी कोथिंबीर आणि वरून 4 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने मध्यंतरी अशी बिर्याणी सारून यामध्ये आपण जे तांदूळ शिजवलेले पाणी होते ते मी यामध्ये 4 ते 5 चमचे टाकून घेणार आहे। यामुळे काय होतं, बिर्याणी अजिबात खाली चिटकत नाही व कोरडीही बनत नाही। आता गॅसवर मी 10 मिनटं तवा गरम करून घेतलेला आहे फुल गॅसवर। आता यावर आपण कढई ठेवून द्यायची आहे मिडियम गॅसवर 15 ते 20 मिनटं। बिर्याणीला दम द्यायचा आहे। इथे मी झाकणाला सुती रुमालनं पॅक केलेला आहे, तुम्ही ऐवजी कणिकही लावू शकता कडने। तुम्ही पाहू शकता बिर्याणीला मी 10 ते 15 मिनटं दम देऊन घेतलेला आहे आणि 10 मिनटं थंडही करून घेतलेली आहे कढई। तर तयार आहे आपली झटपट अशी चिकन बिर्याणी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।